हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी मार्फत संयुक्त पूर्वपरीक्षा डट क ही जी परीक्षा घेतली जाणार आहे तीन एप्रिलला त्या परीक्षेमधील जो पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आहे त्याची माहिती पाहणार आहोत तसंच कोणत्या विषयासाठी कोणतं पुस्तक वापरायचं याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बी पब्लिकेशन पुणे यांनी पी एस आय एस टी आय ए एस ओ तसंच ही जी संयुक्त पूर्वपरीक्षा डट क आहे त्यासाठी एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे बी पब्लिकेशन ठोरकळा या नावाने आणि हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर हा जो नंबर दिलेला आहे याच्यावर व्हॉट्सअपवर मेसेज ठरा तुम्हाला घरपोच हे पुस्तक मिळून जाईल तसंच महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर हे पुस्तक उपलब्ध आहे आणि ही या पुस्तकाची आठवी आवृत्ती आहे तर बी पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तर सर्वात आधीनं आपण परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते पाहूयात तर ही जी महाराष्ट्र गट क्र सेवा परीक्षा आहे एम पी एस सी ग्रुप सी सर्विसेस एक्झामिनेशन या परीक्षेचे दोन टप्पे आहेत एक पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा ही शंभर गुणांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा ही दोनशे गुणांची त्याच्यामध्ये पेपर क्रमांक एक हा जेवढे पदं या परीक्षेमध्ये येतात त्या सर्वांसाठी एक ट्रम्बाईन असेल आणि पेपर क्रमांक दोन हा प्रत्येक पदाचा स्वतंत्र असेल तर आता आपण अभ्यासक्रम आप म्हणजे परीक्षेचं जे आहेत योजना त्याची माहिती पाहूया तर पूर्व परीक्षेला एकच पेपर असतो त्याला शंभर गुण असतात आणि प्रश्नसुद्धा शंभर असतात त्या पेपरचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी संकेतांक क्रमांक बारा याचा दर्जा आहे बारावी माध्यम इंग्रजी आणि मराठी या दोन माध्यमामध्ये मा हा पेपर असतो म्हणजे वर मराठीमध्ये प्रश्न असतो तोच प्रश्न खाली इंग्लिश माध्यमामध्ये मा असतो प्रश्नसंख्या एकूण शंभर गुण शंभर परीक्षेचा कालावधी आहे एक तास आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह टाईप असं त्याचं स्वरूप आहे आता या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे ना त्याची माहिती पाहूयात आणि हा डिटेल्समध्ये अभ्यासक्रम मी डब्ल्यू 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 जोशी डॉट कॉम या वेबसाईटवरसुद्धा दिलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर या ठिकाणी पहा पहिलं आहे चालू घडामोडी त्याच्यामध्ये जागतिक तसेच भारतातील त्याच्यासाठी बळीराम हावळेसरांचं लक्षवेध हे पुस्तक चांगलं आहे त्याच्यानंतर शास्त्र ज्याला आपण राज्यघटना पण म्हणतो याच्यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन प्रशासन तर यासाठी माझं स्वतःचं पुस्तक आहे राज्य तसंच मी सुरुवातीला जे बी पब्लिकेशनचं सांगितलं ते चालेल किंवा तुमच्याकडे तात्याचा ठोकळा असेल तर ते सुद्धा चालेल त्याच्यानंतरच चा आहे इतिहास त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तर यासाठी माझं स्वतःचं इतिहासचं पुस्तक आहे किंवा बी पब्लिकेशनचं जे मी पुस्तक सांगितलं ते किंवा तात्याचा ठोकळा वाचला तरी चालेल त्याच्यानंतरचं आहे भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह सा पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शेहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी तर सुद्धा माझं भूगोलचं पुस्तक आहे ते जोशी ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही जाऊन पाहू शकता हे सर्व पुस्तकं तसंच बी पब्लिकेशनचं पुस्तकही त्याच्यात याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतरचं आहे अर्थव्यवस्था हा ठटर त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती त्याच्यानंतर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण इत्यादी आता यासाठीनं दोन पुस्तकं मी तुम्हाला सांगेल भगीरथ पब्लिकेशनचं रंजन कोळंबी सरांचं हे एक पुस्तक आहे किंवा दुसरं दीपस्तंभ पब्लिकेशनचं देसले सरांचं एक अर्थव्यवस्था म्हणून पुस्तक आहे दोन्ही पुस्तकं छान आहेत त्याच्यानंतरचं आहे सामान्य विज्ञान आता सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र असे घटक त्यांनी दिलेले आहेत यासाठी ज्ञानदीप पब्लिकेशनचं विज्ञानचं पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करा त्याच्यानंतर बी पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये सुद्धा विज्ञान दिलेलं आहे आणि तात्याच्या ठोकळ्यामध्ये पण विज्ञानाची माहिती आहे बुद्धिमत्ता चाचणी व अनकटणीत आता बुद्धिमत्ता चाचणी मध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न पण याच्यामध्ये चा बुद्धिमत्ता चाचणीच्या सर्व प्रकरणाचा समावेश होतो अनकटणीतमध्ये बेरीज वजाबाची गुणाकार भागाकार दशांश सापडून आण टक्केवारी एवढंच जरी दिलेलं असलं तरीही गणितामधील सर्व टॉपिकवर प्रश्न विचारले जातात माझे स्वतःचे आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी इतिहास भूगोल राज्यघटना ही, ही पुस्तकं तुम्हाला विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर करा तुम्हाला ही पुस्तकं मिळून जातील आणि माझी पुस्तकं दुकानावर मी मिळत नाहीत मी स्वतः पोस्टाने पाठवत असतो तर या व्हिडिओमध्ये आपण एम म्हणजे हे जे ग्रुप सीच्या परीक्षा होणार आहेत त्याचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रमाची माहिती पाहिलेली आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच